हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एक नवीन व्हिडिओजमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी खूप धमाकेदार अपडेट्स घेऊन आलेत, जे की डिरेक्टली SBI बँकेकडून आलेलं आहेत. आणि SBI बँक तुम्हाला इथे घर बसल्या म्हणजेच वर्क फ्रॉम होम जॉब करण्याची अपॉर्च्युनिटी देत आहेत. बिलकुल लेटेस्ट हायरिंग इकडे चालू आहेत. आणि मी तुम्हाला व्हिडिओजमध्ये हे पण सांगणार आहेत की लास्ट डेट कधी असणार आहे, किती तारखेपर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. आणि इकडे तुम्हाला बँक 40,000 रुपये पर मंथ सॅलरी पण प्रोव्हाइड करणार आहेत. जिकडे तुमचं क्वालिफिकेशन 12th पास, एनी बॅकग्राऊंड ऑफ ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही अप्लाय करू शकताय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला फी नाही द्यायची आहे आणि परीक्षा पण तुम्हाला इथं नाही द्यायची आहेत. डिरेक्टली तुमचं इथं ऑन दी स्पॉट मेलवरती कन्फर्मेशन होतं आणि छोटासा इंटरव्ह्यू राऊंड होईल, त्या थ्रू तुमचं इथं सिलेक्शन होणार आहेत. इकडे सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त असणार आहेत, कारण तुम्ही फ्रेशर्स एक्सपिरियन्स, त्यानंतर मेल फिमेल ऑल ओव्हर इंडियामधून कुठूनही बिलॉंग्स करताय, तुम्ही इकडे अप्लाय करू शकताय. SBI कार्डकडनं इकडे वेकन्सीज रिलीज झालेल्या आहेत, ज्याच्या ऑफिशियल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की प्रोव्हाइड करणार आहेत. लिंकवरती गेल्याच्या नंतर जॉब डिस्क्रिप्शन, तुमचं जॉब टायटल काय असणार आहे, तर व्हिडिओ KYC सपोर्ट, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, जे काही SBI कार्डचे कस्टमर्स आहेत त्या कस्टमरचं तुम्हाला व्हिडिओ KYC थ्रू डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे. बस एवढंच काम असणार आहे. व्हिडिओ थ्रू तुम्हाला कस्टमरला कॉल करायचा आहे आणि कस्टमर दिलेले जे काही डॉक्युमेंट्स असेल ते तुम्हाला व्हेरीफाय करायचे आणि चेक करायचं आहे की दिलेले डॉक्युमेंट व्हॅलिड आहेत का इनव्हॅलिड आहेत, कारण भरपूर लोक आता स्कॅम पण करताय आणि फ्रॉड पण करताय, त्यामुळे बँक कंटिन्युअसली या पोस्टवरती हायरिंग करत असते. आणि SBI ही खूप मोठी ऑलरेडी बँक आहे, ट्रस्टेड आहे, त्यामुळे त्यांना लोकांचा ट्रस्ट हा जपून ठेवायचा असतो, त्यामुळे ही वेकन्सीज इकडे काढलेली आहेत. आता फ्रेंड्स, मी तुम्हाला एक सांगते, तुम्ही स्टुडंट आहेत, हाऊसवाईफ आहेत, त्याचनंतर तुम्हाला फ्रीलॅन्सिंग घर बसल्या काहीतरी पार्ट टाईम अर्निंग करण्याची अपॉर्च्युनिटी पाहिजे असेल, तर तुमच्यासाठी मी एक कोर्स घेऊन आलेले ज्याची फीस एकदम कमी आहे. कुठलाही कॅन्डल्स फीस भरू शकतोय. फक्त 1,000 रुपयामध्ये तुम्हाला घर बसल्या ऑनलाईन ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स जर करायचा असेल तर मी तुमच्यासाठी तो कोर्स घेऊन आलेले आहेत, ज्याचा नंबर मी तुम्हाला डिरेक्टली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि ते स्क्रीनवरती पण तुम्हाला नंबर बघायला भेटेल. तुम्हाला त्यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि जो काही तुम्ही इथे स्टुडंट असेल, 10वी 12वी, एनी बॅकग्राऊंड ग्रॅज्युएशन, त्यानंतर तुम्ही स्टुडंट आहेत, हाऊसवाईफ आहेत, बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी. घर बसल्या तुम्ही 15,000 पासून ते 25,000 रुपयापर्यंत अर्निंग्स करू शकताय. ग्राफिक डिझायनिंगमध्ये तुम्ही बॅनर बनवू शकताय, त्यानंतर बर्थडेचा बॅनर्स असेल, त्यामध्ये काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत त्यांच्या स्टोरीज असेल, त्यांच्या पोस्ट असेल ते तुम्ही बनवू शकताय, युट्यूबरचे तुम्ही थंबनेल्स बनवून देऊ शकताय. एवढे सोपे सोपे ग्राफिक डिझायनिंगचं काम करून तुम्ही 25,000 रुपयापर्यंत घर बसल्या अर्निंग्स करू शकताय. जर तुम्हाला या कोर्स करण्यामध्ये जर तुम्ही इंटरेस्टेड असेल तर जेवढे काही इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स आहेत, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही त्या मॅडमला कॉल करा आणि तुम्ही त्यांच्यासोबत बोलून तुमचा कोर्स जो काही असेल तो तुम्ही इथे तुमची सीट नक्की लवकरात लवकर जाऊन बुक करा, कारण लिमिटेड सीट आहेत आणि फीस फक्त 1,000 रुपये आहे. ठीक आहे, तर बघा, आपण बोलत होतो SBI कार्डच्या वेकन्सीबद्दल, ज्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ KYC थ्रू जॉब्स करायचं आहे, ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करणार आहेत. भरपूर लोकांचं म्हणणं होतं की मॅडम लिंक फक्त तुमच्या मोबाईलमध्ये ओपन होते, असं नाही आहेत, जेन्युइन लिंक असतात, ऑफिशियल असतात, तुमचा नेटवर्क प्रॉब्लेम असेल त्यामुळे तुम्ही परत ट्राय करा, तुमच्या मोबाईलमध्ये पण नक्की ओपन होते. आणि आजच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला अप्लाय कसं करायचं ते पण सांगणार आहेत, कारण मला भरपूर लोकांच्या कमेंट्स येतात की मॅडम तुम्ही सगळं सांगता, व्यवस्थित सांगता, पण ॲप्लिकेशन प्रोसेस आम्हाला समजत नाही, त्यामुळे मी आज तुम्हाला ॲप्लिकेशन प्रोसेस पॉईंट टू पॉईंट सगळं समजावून सांगणार आहेत. व्हिडिओज पूर्ण बघा आणि नंतरच अप्लाय करा. अर्धवट माहिती घेता आणि मग अप्लाय करता आणि मग म्हणता की आम्हाला रिस्पॉन्स येत नाही आहेत, बट तुम्ही अप्लाय व्यवस्थित बघितला, व्हिडिओ बघून स्टेप बाय स्टेप फॉलो केला तर 100% तुम्हाला रिस्पॉन्स येणार आहेत. मराठी नोकरी कट्टा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. साईडला बघू शकताय स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे, जिकडे बघू शकताय असोसिएट व्हिडिओ KYC सपोर्टचा तुमचा जॉब रोल असेल. इंडियामधून ट्रेंडिंग वेकन्सीज आहेत सध्या, ज्यामध्ये तुम्ही बघू शकताय जॉब डिस्क्रिप्शन्समध्ये रिव्ह्यू एक्झिक्युटिव्ह डिसिजन द अलोकेटेड केसेस फॉर व्हिडिओ KYC प्रोसेस. जे काही व्हिडिओ KYC प्रोसेस आहे त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, रिव्ह्यू करायचं आहे, त्यानंतर एक्झिक्युट करून तुम्हाला तुमचं फायनल डिसिजन द्यायचं असतं त्या कस्टमरच्या डेटावरती. ठीक आहे, त्यामध्ये बघू शकताय तुम्हाला खाली त्यांनी दिलेलं आहेत की बघा, सेल्स टीम स्पॉस as well as the customers by conducting the video KYC verifications for potential existing customer base. Customer ने जी दिलेल्या बेस आहेत, जी काही डिटेल्स आहेत ती एक ओके आहेत का, व्हॅलिड आहे की इनव्हॅलिड आहेत ते तुम्हाला इकडे चेक करायचं आहे. यामध्ये बघा 100% adherence to the guideline, regulation, policy defined for video KYC process as well as documents, valid documents. तुम्हाला डॉक्युमेंट्स पण चेक करावे लागेल, जसं पॅन कार्ड, बँक डिटेल्स, कस्टमरचं नाव, कस्टमरने दिलेला ॲड्रेस,
सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हेरीफाय करावे लागतात आणि ते व्हॅलिड आहे का नाही ते तुम्हाला क्रॉस चेक करावं लागतं. हे तुमचं बेसिकली काम असेल. काम एकदम सोपं आहे, बिलकुल बी हार्डवर्किंग नाही आहे, ठीक आहे. यानंतर खाली तुम्ही जसं स्क्रोल डाऊन करता तुम्हाला सगळी डिटेल्स त्यांनी इथं दिलेली आहे, तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज वगैरे त्या तुम्ही इथं रेड करून घेऊ शकताय. जे मेन पॉईंट आहे तुमचं फक्त व्हिडिओ KYC डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं काम असेल हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जॉब डिस्क्रिप्शनमध्ये बघा, पोस्टिंग डेट तुम्ही बघू शकताय 11/9/2024 पोस्ट झालेली आहेत आणि अप्लाय बिफोर 30/11/2024 तुम्ही या ॲप्लिकेशन करू शकताय या जॉब्सला, ठीक आहे. त्यानंतर खाली जसं स्क्रोल डाऊन तुम्ही करताय त्यांनी त्यांचा ऍड्रेस पण दिलेला आहे जो की ऑफिशियल आहे, जिकडे तुम्ही बघू शकताय. त्यानंतर गुगल मॅपवरती त्यांनी त्यांचं लोकेशन्स पण दिलेलं आहे. त्यामध्ये खाली स्क्रोल डाऊन तुम्ही जसं करताय तुम्हाला इथं काही अजून वेकेन्सीज दिसतात बघा, ज्या की बिलकुल लेटेस्ट आहेत. इकडे एक दिलेली आहेत असोसिएट KYC वेकेन्सीज आहेत, जिकडे बघा जी असणार आहेत इंडियामधलीच आहेत, ते पण KYC रिलेटेडच असेल. तुम्हाला काय करायचं आहे, डॉक्युमेंट रिव्ह्यू करायचे, जो काही KYC ॲड्रेस असेल आणि जो काही कस्टमरने दिलेला ॲड्रेस आहे ते क्रॉस व्हेरिफिकेशन करायचे. कस्टमर तिथेच राहतो का हे तुम्हाला क्रॉस व्हेरिफिकेशन करणं गरजेचं असतात. वर्क फ्रॉम होम अपॉर्च्युनिटी आहे, ठीक आहे. यामध्ये बघा, रिझॉल्व कस्टमर क्विरीज ऑन इनकमिंग ईमेल्स. ईमेल्स थ्रू ज्या काही KYC रिलेटेड कस्टमरच्या क्विरीज येणार आहेत त्या तुम्हाला रिझॉल्व करायचे. काही निगेटिव्ह डॉक्युमेंट केसेस असेल ते तुम्हाला इनव्हॅलिड म्हणून द्यायचे आहेत आणि जो काही रिव्ह्यू असेल, ॲड्रेस रिव्ह्यू करायचा आहे, चेंजेस वगैरे करणं हे तुमचं काम इकडे असणार आहे, ठीक आहे. यामध्ये स्किल बघा, गुड रिटन आणि ओव्हरऑल कम्युनिकेशन स्किल लागेल. बेसिक नॉलेज ऑफ ॲक्सेप्टेड रिलेटेड टू KYC KYCचं बेसिक नॉलेज लागेल. डॉक्युमेंट टाईप्स तुमचं काम आहे. मस्ट हॅव ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन. कुठल्याही डिसिप्लिनमधलं ग्रॅज्युएशन असू द्या, या पोस्टला तुम्ही अप्लाय करताय. गुड नॉलेज ऑफ MS Excel आणि MS Excel आणि पॉवर पॉईंटचं नॉलेज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा, प्रेफर 1 year एक्सपिरियन्स कुठल्या इंडस्ट्रीमध्ये, क्रेडिट कार्ड, BPO, बँक्स, NBFCS आणि टेलिकॉम इन्शुरन्स. या कंपनीज मधला तुम्हाला जर एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही तो 1 year एक्सपिरियन्स जर कमीत कमी असेल तर तो रेफर जर केला तर तुमचे चान्सेस इथं खूप जास्त वाढतात, ठीक आहे. त्यानंतर याची लास्ट डेट किती आहे तर 31/10/2024 यालाही तुम्ही अप्लाय करू शकताय आणि रिलीज डेट कधीची आहे, 2/9/2024. म्हणजे तुमच्याकडे अजून भरपूर टाईम आहे, तुम्ही लवकरात लवकर जाऊन अप्लाय करा, ठीक आहे. आता अप्लाय कसं करायचं आहे खाली तुम्ही बघू शकताय. मी तुम्हाला व्हिडिओ KYC सपोर्टची जी काही वेकेन्सीज आहेत त्याला मी अप्लाय करून दाखवते. आता इथं तुम्हाला अप्लाय नाव दिसतं, सिम्पल मी तिथे अप्लाय नावरती क्लिक करणार. इथे अप्लाय नावरती क्लिक केल्याच्यानंतर मी माझा ईमेल आयडी टाकते, जो चालू ईमेल आयडी आहे तोच टाका. तुम्ही पण सेम असंच करायचं आहे. आता इथं आपला ईमेल आयडी टाकल्याच्या नंतर त्यांच्याकडनं आपल्याला एक व्हेरिफिकेशन कोड येतो बघा, जो आपल्या ईमेल आयडीवरच येईल, SBI कार्डकडनं येतो. तुम्ही बघू शकता, आता तुम्हाला ईमेल पण इथं दिसेल बघा, SBI कार्डकडनं आपल्याला मेल आलेलं बघा. SBI कार्डकडनं मला इथं मेल आलेला आहे, SBI HR कडनं. तर मी तिथं सिम्पल त्या मेल आयडीवर ओपन करणार आहे, क्लिक करणार आहे. तिथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही बघू शकताय, आता जो काही मेल मला आलेला आहे त्यांच्याकडनं मी तो तिथे आयडेंटिटी टाकून देते बघा. मी इथे टाकल्याच्या नंतर तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने आपल्यासमोर नेक्स्ट पेज ओपन होतं. मी माझा तिथं आयडी टाकला होता, मला त्यांच्याकडनं व्हेरिफिकेशन कोड आला होता, तो मी टाकून घेतला. ईमेल आयडीवरती तुम्हाला पण येईल, ठीक आहे. फक्त चालू ईमेल आयडी तिथे द्यायचा, ठीक आहे. आता इथे तुम्ही बघू शकता, व्हिडिओ KYC पोस्टसाठी आपण अप्लाय करतोय आणि 4 pages तुमचं ॲप्लिकेशन प्रोसेस आहे. याला तुम्हाला थोडं जास्त वेळ लागेल, बट तुम्हाला इथं एकदम व्यवस्थित काळजीपूर्वक फॉर्म भरायचा हे लक्षात ठेवा. ज्यामध्ये बघा, तुमचा फर्स्ट नेम, लास्ट नेम, टायटल तुमचं जे असेल ते टाकायचं आहेत, मिस्टर मिसेस. त्यानंतर मिडल नेम, ईमेल आयडी तुम्ही टाकलेला असेल तो ऑलरेडी इथे येतो. मोबाईल नंबर टाका, कंट्री येते. त्यानंतर ॲड्रेस टाकायचा. त्यांनी 3 addresses इकडे विचारलेत, पण तुम्हाला जिथं अशा पद्धतीचा स्टार दिसतंय ना ती इन्फॉर्मेशन भरणं कंपल्सरी आहे. जिथे स्टार नाही आहे तिथे तुम्ही ब्लँकही सोडू शकताय, ठीक आहे. त्यानंतर खाली टाऊन तुमची सिटी टाका, त्यानंतर पिनकोड टाका, स्टेट टाका, ते पण ऑप्शनल आहेत बट टाकून द्यायचं, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्टवरती तुम्ही क्लिक करणार आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्याच्यानंतर दुसरं पेज आपल्यासमोर ओपन झालं आहे. इथं त्यांनी पहिला क्वेश्चन विचारला आहे की आर यू रिलेटेड टू रेफर बाय एनी वन एम्प्लॉई इन अ रिटायर फ्रॉम SBI स्टेट बँक ऑफ इंडिया. म्हणजे कोणी स्टेट बँक ऑफ इंडियामधून रिटायर झालं आणि त्यांनी तुम्हाला रेफर केलं आहे का. केलं असेल तर येस करा, नसेल तर इथं तुम्हाला नो सिलेक्ट करायचं, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हॅव यू एवर वर्क विथ SBI कार्ड ॲज अ कॉन्ट्रॅक्टर आणि आउटसोर्स रिसोर्स करंटली इन पास्ट. यामध्ये तुम्हाला SBI काम कार्ड सोबत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती पोझिशनवरती तुम्ही काम करताय ते येस करू शकताय. त्यानंतर नेम ऑफ द लास्ट रिपोर्टिंग मॅनेजर, तुमचा लास्ट रिपोर्टिंग मॅनेजर म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही जिथे घेतलेला आहे तिथल्या रिपोर्टिंग मॅनेजरचं नाव टाकायचं, कारण ते तुमचं ते पण व्हेरिफिकेशन करतात. तुमच्या रिपोर्टिंग मॅनेजरला कॉल जातो, ते विचारतात की हा माणूस कसा आहे, सगळ्या गोष्टी त्या पण व्हेरीफाय केल्या जातात, कारण जेन्युइन अपडेट्स आहेत ही सगळी प्रोसेस इथं फॉलो केली जाते, ठीक आहे.
त्यानंतर फंक्शन नेम टाका, SBI COHR ID तुमचा टाकायचा आहे. त्यानंतर हॅव यू एवर वर्क इन SBI कार्ड, बिफोर येस प्लीज प्रोव्हाइड युअर SSO ID बिलो, तुमचा जो काय आयडी असेल तो तुझा टाकायचा आहे. व्हॉट इज युअर नोटीस पिरियड, तुमचं नोटीस पिरियड किती आहे ते टाकायचं आहे, जेवढं असेल तेवढं तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे, ठीक आहे. डू यू हॅव एनी एक्सपिरियन्स इन BFSI आणि FMCG टेलिकॉम इंडस्ट्री, तुम्हाला एक्सपिरियन्स आहे तर येस टाका, नसेल तर नो टाकायचं आहे. आर यू रेडी टू रिलोकेट, रिलोकेट करण्यासाठी तुम्ही रेडी आहेत का, तुम्हाला जर लोकेशन दिलं दुसरं तर तिथे रिलोकेट करू शकताय, ऑब्व्हियसली येस करा, कारण SBI सोबत अपॉर्च्युनिटी तुम्हाला भेटते, सिलेक्शन होणंच खूप मोठी गोष्ट आहे. त्यानंतर बाकी सगळे ॲन्सर्स तुम्हाला इथे टाकून द्यायचे, तुमचे जे काही ग्रेड असेल. त्यानंतर आर यू कम्फर्टेबल वर्क ऑन सॅटरडे, पब्लिक हॉलिडेमध्ये तुम्ही वर्क करू शकता, येस करा, कारण कामाचा लोड असेल तरच असतं, नाही तर ते तुम्हाला सुट्टे असतात. टोटल रिलेवंट एक्सपिरियन्स तुमच्याकडे किती आहे तो टाका, नसेल तर बिलकुल फ्रेशर्स करा, बट एक्सपिरियन्स कँडिडेट्सला ते इथे फर्स्ट प्रायोरिटी देणार आहेत. एक्सपिरियन्स कँडिडेट्सचं लवकरात लवकर सिलेक्शन होण्याचे चान्सेस इथे वाढणार आहेत, ठीक आहे. त्यानंतर खाली बघू शकताय, परत नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्याच्यानंतर तिसऱ्या नंबरचा पेज आहे, जिकडे तुम्हाला ॲड तुमचा एक्सपिरियन्स डिटेल ॲड करायची, आणि ॲड एज्युकेशन डिटेल्स, जी काही एज्युकेशन डिटेल्स आहे ती तुम्हाला ॲड करायची. ती कशी करायची, सिम्पल ॲड एक्सपिरियन्स डिटेल्स जो काही बॉक्स दिसतो तिथे क्लिक केलं की अशा पद्धतीनं तुमचं वर्क हिस्ट्री तुमच्यासमोर ओपन होते. ही इन्फॉर्मेशन तुम्हाला टाकून डन करायचं आहे. त्यानंतर एज्युकेशनवर सिम्पल क्लिक करून तुम्हाला एज्युकेशन डिटेल्स टाकायचे आणि डन करून तिथे तुम्हाला ओके करायचं आहे. त्यानंतर खाली बघूयात नेक्स्ट आहेत आणि लास्ट पेजेस आहेत, जे की तुम्ही बघू शकताय, जिकडे तुम्हाला तुमचा रिझ्यूम अपलोड करायचा आहे. रिझ्यूम अपलोड करायच्या अगोदर तुमचा रिझ्यूम अपडेट करा, तरच तुमचा रिझ्यूम इकडे शॉर्टलिस्ट होईल. तुम्ही रिझ्यूम जसा आहे तसा टाकता, व्यवस्थित बनवलेला नसतो, त्यामध्ये व्यवस्थित माहिती नसते, आणि मग तुमचा रिझ्यूम इकडे शॉर्टलिस्ट होत नाही, आणि मग तुम्ही कमेंट्स करता. त्यामुळे रिझ्यूम व्यवस्थित अपडेट करा. हायेस्ट एज्युकेशन डिग्रीचे जे काही तुमचे सर्टिफिकेट आहेत, मार्क सर्टिफिकेट वगैरे, ते तुम्हाला इथे टाकायचे. त्यानंतर काही लिंक असेल तर ती तिथे मेन्शन करा, नसेल तर ब्लँक सोडा, कंपल्सरी नाही आहे, ठीक आहे. त्यानंतर लायसन्स आणि सर्टिफिकेट, तुम्हाला तुमचं लायसन्स इथे ॲड करायचंय, जे की तुमचं टू व्हीलर लायसन्स वगैरे असेल तर ते तिथं तुम्हाला टाकायचं आहे. ट्रॅव्हल डोमेस्टिकली टाकू शकता. विलिंग टू रिलोकेटसाठी तुम्हाला इथं बघा, विलिंग टू रिलोकेटसाठी त्यांनी इथे काय काय दिलेलं आहे, सिम्पल इथं तुम्ही क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्किल्स, तुमच्याकडे कुठले कुठले स्किल आहेत, तुमच्यामध्ये कुठलं कुठलं नॉलेज आहेत, किती चांगल्या पद्धतीने तुम्ही काम करू शकताय, किती चांगल्या पद्धतीने तुम्ही या प्रोफाईलवरती वर्क करू शकताय. पॉझिटिव्ह स्किल तुम्हाला इथं टाकायचे. तुमच्या मनामध्ये आयडियाज येत नसेल तर गुगलला सर्च करून टाका, ठीक आहे. त्यानंतर लँग्वेजेस इथे ॲड करा. तुम्हाला कुठल्या कुठल्या लँग्वेजेस येत आहेत, मराठी, हिंदी आणि इंग्लिश, या तीन लँग्वेज कंपल्सरी इथं मेन्शन करा, ठीक आहे. डायव्हर्सिटी इन्फॉर्मेशनमध्ये तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे, डेट ऑफ बर्थ, टर्म्स अँड कंडिशनवरती आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे, आणि इथं फुल नेम टाकून ई सिग्नेचर तुम्हाला करायची. ई सिग्नेचर केल्याच्या नंतर तुम्हाला इथं सबमिट ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे. पूर्ण चारही पेजेस मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगितलेले आहेत, ठीक आहे. तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्ही इथे अप्लाय करा. तुमचा काही डाऊट्स असेल तर कमेंट सेक्शन तुमच्यासाठी नक्कीच ओपन आहेत, बट जॉबचे अपडेट्स बिलकुल जेन्युइन आहेत. लास्ट डेट अजून तुमच्याकडे भरपूर टाईम्स आहेत, लवकरात लवकर जाऊन अप्लाय करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. SBI कार्ड करणं ऑफिशियल जॉबचं अपडेट्स इकडं रिलीज झालेलं आहे. तर चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट अपडेट नेक्स्ट व्हिडिओज. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.